आदरणीय सन्माननीय श्रीयुत बबन भोईर यांना नम्रपणे विनंती करण्यात येते व्यासपीठावर स्थानापन व्हायचे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत बबन भोईर सचिन भोईर यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मिस करतोय कारण आज जर्सी दिसत नाहीये असं वाटतंय. काल त्यांचा संघ पाहिल्यानं त्यांना असं वाटतंय की हा संघ फायनल जिंकू शकतोय. काय नक्की काय तुम्ही आज खेळणार की नाही खेळणार काय मत जाणून घेतलं पाहिजे. नक्कीच यावेळेस ब्रँड आहे त्यांचा सचिन टेलर्स नावाचा टिवरी गावामध्ये तो ब्रँड आहे. आणि त्या ब्रँडच्या मध्ये पण जवळपास डहाणू पासून थेट मुंबईपर्यंत आपण पाहू शकताय खूप सारे जे ग्राहक आहेत ते आपले कपडे त्यांच्याकडून शिवून घेत आहेत. खूपच चांगले अव्वल दर्जाचे शिंपी आहेत म्हणजेच काय मास्टर्स आहेत. मास्टर सचिन मास्टर नावाने फेमस आहे पूर्ण नायगाव शहरामध्ये बोला तसेच जुचंद्र टिवरी बाकीपाडा बापाळेपर्यंत बोला सचिन मास्टर या नावाने फेमस. चला माझी बोला चला बॅट्समन पाठवून द्या डोके मास्टर्स प्लीज बॅट्समन पाठवून द्या. आदरणीय सन्माननीय श्रीयुत बबन भोईर ज्या टी शर्टवर आपण नाव पाहतोय विश्वास बबन भोईर तर विश्वास भोईर यांचे पिताश्री श्रीयुत बबन भोईर यांना विनंती करतोय नम्रपणे विनंती करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून तसेच अग्री कवी समाज मंडळाकडून कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला खेळाडूं व्यतिरिक्त बाकी सर्व प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडायचाय. आम्ही लगेचच सामना सुरू करतोय. वेळ झाले ती म्हणजेच 3:30 दोन तासांमध्ये आम्हाला 3 सामने पूर्ण करायचेत. जास्तीत जास्त क्रिकेट खेळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेळ वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचेत. चला बाकी खेळाडूंनी बाहेर जा प्लीज प्रेक्षकांनी बाहेर या प्लीज प्रेक्षकांनी बाहेर या. मालजीपाडा संघाच्या खेळाडूं व्यतिरिक्त इतर प्रेक्षकांनी मात्र बाहेर यायचे प्लीज. सामना लगेच सुरू करतोय. धुळा डोकाई मास्टर्स चला डोकाई मास्टर्स प्लीज गोलंदाज दोन्ही संघांना सूचना असेल डोकाई तसेच मालजीपाडा 35 वयोगटातील गोलंदाज तुम्ही वापरू शकत नाहीये. वी आर सॉरी बिकॉज वी आर डिलेड. 4 ओव्हर 4 ओव्हर 4 बॉलर 4 ओव्हर. चला पहिलं षटक पॉवर प्लेचा आम्ही का देतोय कारण या मैदानावर धाबा होत नाहीयेत म्हणून पहिलं षटक तुमचा पॉवर प्लेचा असेल 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. कारण फलंदाजाला देखील तितकाच जोश यायला हवा फलंदाजी करताना कारण एकत्रित कालच्या दिवसापासून विचार केला तर षटकारांची संख्या जवळपास 10 ते 12 असेल आणि चौकारांची संख्या जवळपास 25 घरात आहे. तर इतर स्पर्धांचा विचार केला तर जवळपास षटकारांचा पाऊस अक्षरशः पाडला जातो पण या मैदानावर दमट वातावरण असल्या कारणाने तसेच जी षटकाराची लांबी आहे ती सीमारेषा खूप लांब असल्या कारणाने मात्र या मैदानावर षटकार लागले जात नाहीये. त्यामुळेच मात्र यावेळेस आम्ही पहिलं षटक पॉवर प्ले देण्याची सुविधा दोन्ही संघांना देतोय. चला प्लीज सामना सुरू करायचा. पंच मनोज घोडेकर मॅन फ्रॉम मालवणी तसेच श्रीयुत परशुराम पाटील मॅन फ्रॉम टिवरी हे दोन अधिकृत पंच आपल्याला पाहायला मिळेल. चौकारांचा विचार केला चौकार कालच्या दिवसापासून 31 आणि षटकारांचा विचार केला षटकार कालच्या दिवसापासून आतापर्यंत 13-7. चला सामना सुरू करायचंय प्लीज. वी आर रिक्वेस्ट टू यू प्लीज स्टार्ट द गेम बिकॉज व्ह्यूअरशिप इज गोइंग डाउनवर्ड्स टाइम बाय टाइम. चला प्लीज 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 रिक्वेस्ट स्प्रेड आउट. सामना सुरू करायचा आहे प्लीज. 4 षटकांचा सामना माजीपाडा संघाकडून गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहू शकतो तो म्हणजेच मोहन. स्ट्राईकवर असेल देवानंद. नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजेच चित्रसेन. चला सामना सुरू करतोय. पहिलं षटक पॉवर प्ले लेट्स प्ले. तर पाहू यावेळेस ढोकाई संघ काय करतोय कारण पहिल्या सामन्यामध्ये खूप जवळ येऊन विजय प्राप्त केला होता. जवळपास शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर येऊन विजय प्राप्त केला गेला होता. यावेळेस मात्र विजय किती वेळात पूर्ण करतील किंवा कसा लढा देतील हे दोन्ही संघ एकमेकांशी ते पाहायचंय. मोहन यावेळेस गती परिवर्तन केलं गेलं होतं. बाहेरील कडा लागून चेंडू मात्र मागे निघून जातोय. डी झोन मध्ये धावसंख्या 1 सुरू होते. धावफलक मात्र यावेळेस पहिलाच चेंडूवर गतिमान होताना पाहायला मिळतोय.
आणि या बस खूपच चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एक एक वेळा विजय संपादित केलेले संघ आहेत, तर मात्र त्यामुळेच मात्र या मैदानाचा फारसा अनुभव या दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे आहे. म्हणून पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट देवानंदसाठी. यावेळेस मात्र जवळपास खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला होता आणि संतुलन व्यवस्थित नाहीये. बॉडी बॅलन्स चांगला असायला हवा, शॉर्ट सिलेक्शन चांगला असायला हवं, फक्त बॅट फिरवणं हेच क्रिकेट नाहीये. तर मात्र नजर ते चेंडूचे टप्प कसा असतो, बॉलिंग बॉलरचा रिलीज पॉइंट कसा असतो, सर्व पाहायला हवंय. एका विकेट मध्ये दोन, एका ओव्हर मध्ये दोन विकेट घेतले तर 500 रुपये म्हणूनसाठी. यावेळेस खूपच चांगला फटका, खूपच चांगला फटला झेल होऊ शकला असता. विनायकने मात्र झेल सोडलेला आहे, चांगला बॅकअप दिला गेलाय. यावेळेस मात्र एक धाव पूर्ण केली जाते, धावसंख्या एकने पुढे सरकून 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. जर यावेळेस मोहनने एका षटकामध्ये 2 गडी बाद केले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आले. चला पुन्हा एकदा मोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे आणि एकवर टेक्निकल फलंदाजी करणारा चित्रसेन आपण स्ट्राईकवर पाहू शकतोय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र झेल होऊ शकेल की नाही, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून फील्ड केला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्येकडे पुढे सरकून 3 या आकड्यावर पोहोचते. वारंवार मात्र मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण पॉवर प्लेचा जर वापर व्यवस्थित केला गेला डोकाई मास्टर संघाकडून तर मात्र एक चांगला स्टार्ट मिळू शकतो, एक चांगली सुरुवात होऊ शकते. चला वेगवेगळ्या गावाचा रंग मोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होते. स्ट्राईकवर असेल फलंदाज देवानंद. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव आहे, ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. झावची संधी आहे, पंचांकडे अपील केली गेले पण मात्र व्यवस्थित लक्ष दिल्यानंतर मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. ही धाव मात्र लेग बाईकच्या माध्यमातून अवांतर धाव धाव फलकामध्ये जोडली जाईल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 4 धावा, खूपच चांगली गोलंदाजी. देवानंदांनी जर एक षटकार मारला तर 500, 2 षटकार मारले तर 2000 आणि 3 षटकार मारले तर 5000 रुपये विश्वास भोईर यांच्याकडून जाहीर करण्यात आलेत. खूपच चांगलं यावेळेस पारितोषिक लावलं गेलं, खूपच चांगला फटका इनफील्ड क्लिअर केला, चेंडू जातो म्हणजे किक्सा कवच क्षेत्रामध्ये. एक धाव पुढे केली जाते, दुसरा करण्याचा प्रयत्न होणार नाही एक, पण यावेळेस मात्र खूपच चांगली कॉलिंग देवानंदच्या माध्यमातून. पाहिलं की प्रसन्नने चेंडू अडवलाय, फेकी करण्यासाठी सज्ज आहे आणि वेळीच मात्र चित्रसेनला थांबवण्यात आलेला आहे. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डोकाई मास्टर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 5 धावा. खूपच चांगली गोलंदाजी मोहनची पॉवर प्लेच्या षटकामध्ये, मात्र धावांना आळा घालण्याचं काम मोहन यांच्या माध्यमातून केलं गेलंय. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचं, प्लीज वेळ वाया घालू नका. वारंवार सूचना असेल आयोजकांच्या माध्यमातून, तसेच अग्रिकोळी समाज मंडळाच्या माध्यमातून, कारण ही स्पर्धा व्यवस्थित पार पडली गेली पाहिजे, कारण कुठल्याच प्रकारच्या विद्युत प्रकाश झोताची व्यवस्था आपण या मैदानावर केली नाहीये. तर 6 वाजण्याच्या अगोदर बक्षीस समारंभ पूर्ण करायचा आहे, त्या अनुषंगाने गेम प्ले थोडा फास्ट ठेवायचा आहे. आणि नवीन एक अविनाश पाटील, तसेच प्रेमनाथ पाटील, तसेच स्वप्नील भोई यांनी एक विमा योजना आणलेली आहे. 375 रुपयांमध्ये जर खेळाडूला दुखापत, खेळताना दुखापत झाली तर एक चांगलं ऍक्सिडेंटल कव्हर आहे, तसेच डेथ ऍक्सिडेंटल कव्हर हे देखील आहे. तर पूर्ण तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही स्वप्नील भोईर यांच्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्हाला ती पॉलिसी घ्यायची असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा एक छायाचित्र जमा करायचं आहे आणि 375 रुपये जमा करायचे आहे. वर्षाचे 375 रुपयाची एक विमा पॉलिसी आहे. क्रिकेट खेळताना काय दुखापत झाली तर मात्र तुम्हाला एक चांगला कव्हर आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. मोहन, डबल मोहन, ओके डबल धमाका. मोहन आता यावेळेस गोलंदाजी मार्गवर येतोय, जो पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. स्ट्राईक वर चित्रसेन, चित्रसेन यावेळेस खूपच चांगली फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफ साईड निवडले, जागा बनवली गेली होती आणि शेवटच्या क्षणाला बॅटचं ब्लेड ओपन केलंय. चेंडूला मात्र कवचच्या क्षेत्रात अडवेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जात आहे आणि यावेळेस मात्र अंकुश लावण्याचं काम दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून करण्यात येते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पारितोषिका विश्वास भोर यांच्याकडून एका षटकाला 500 रुपये, दुसऱ्या षटकाराला 2000 आणि तिसऱ्या षटकाला 5000 रुपयाचं पारितोषिक विश्वास भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा मोहन पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्गावर, राईट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये कव्हर करेपर्यंत मात्र दुसरी धावकरचा प्रयत्न नक्कीच होईल, कारण मिसफील्ड होते. पुन्हा एकदा यावेळेस माजी पडत संघाच्या माध्यमातून थोडस कॅज्युअल
क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि कुठल्या संघाला कमी लेखून फायदा नाही आहे, कारण कुठलाही संघ कुठल्याही क्षणाला तुम्हाला मात्र पराभवाच्या छायेत ढकलू शकतोय. धावसंख्या झाले 8. ढोकाळी संघ खूपच चांगला कमबॅक गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी खूपच चांगली रीतीने सराव करून आलाय. यावेळेस मात्र खोलबट्ट्यापर्यंत चेंड होता आणि यावेळेस पंचांनी लक्ष दिलंय इम्पॅक्ट कुठे आहे, कुठली दिशा आहे आणि यष्ट्यांवर आदळतोय का, या तीन गोष्टीचा विचार केल्यानंतर मात्र पायचीच्या स्वरूपात बाट ठरवलं फलंदाज देवानंदला. नवीन फलंदाज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता तो म्हणजेच प्रशांत वाडेकर. गेल्या वर्षी मात्र जितकी संधी आता मिळते तितकी मिळत नव्हती, पण यावेळेस मात्र मिळालेल्या संधीचा व्यवस्थित वापर करतोय, आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. तसेच आपण पाहिलं तर एक चांगल्या दर्जेचं क्षेत्ररक्षण देखील प्रशांतच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं. पाहूया प्रशांतला थांबवण्यासाठी माजीपाडा संघाकडे कुठलं अस्त्र आहे. प्रफुल्ल भोईर यांनी एक पारितोषिक जाहीर केले, लगातारच्या 2 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले प्रफुल्ल भोईर. प्रशांतसाठी गोलंदाजी मार्गवर आहे मोहन. शराबलाईन चेंडूला पूल केलाय, चेंडूला ढकलून दिले ते म्हणजेच मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केले जाते. यावेळेस पुन्हा एकदा लीलाधर मात्र कसा क्षेत्ररक्षण करतोय त्याचा फायदा उचलतोय. डोकाई मास्टरचा चित्रसेन आणि प्रशांत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकून 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. वारंवार मात्र या चुका घडल्या जातात. या अगोदरच्या सामन्याचा विचार केला तर क्षेत्ररक्षणामुळेच मात्र मोगरपाडा मास्टर संघ हा पराभवाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण माजीपाडाचं. जागा बनवलंय, चेंडूला स्लाइस केलंय ते म्हणजेच गली पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. एक घोषांकित क्षेत्र आहे, डी झोन आहे, त्यामुळेच ही धाव बहाल करण्यात येते तिमिज ढोकाई मास्टर संघाला. धावसंख्या 1 पुढे सरकून 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक चालू होते म्हणजेच या मैदानामध्ये दुसरं आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज तो म्हणजेच मोहन. स्ट्राईकवर असेल प्रशांत. उजव्याचा फलंदाज आहे. आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला. यावेळेस मात्र पाहिलं, निरीक्षण केलं, पाहिलं की चेंडू ऑफ साईडच्या खूपच जास्त बाहेर आहे. वाट पाहिली आणि सन्मानपूर्वक चेंडूला जाऊ दिलं. पंचांकडे लक्ष दिलं, पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय तो म्हणजेच वाईटचा. धावसंख्या झाले 12. यावेळेस ओव्हरपी चेंडू होता, चेंडूला लॉफ केलं, डिस्टन्स कमी आहे, किशोर झेल खाली होत, कुठलीच चुकी करत नाही आहे आणि यावेळेस मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज प्रशांत. संदीप यावेळेस मात्र थोडासा क्रम त्याचा वर झालाय, कारण 40 वर्षांच्या यादीत तो आलाय, त्यामुळेच मात्र त्याचा क्रम वर आलेला आणि त्याच्या फलंदाजी सर्वात जास्त गरज या क्षणाला ढोकाई मास्टर संघाला आहे. कारण धावा जितक्या बनायला हव्या होत्या तितक्या बनवलेल्या नाहीत, कारण आपण विचार केला 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा बनवलेल्या आहेत. गडी बाद झाले 2, आता फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूतच तुम्हाला या स्पर्धेमध्ये मी काय कामगिरी करू शकतोय ते दाखवायचं आहे. तर चित्रसेनचा विचार केला, एक चांगली भागीदारी बनली होती देवंदाना आणि चित्रसेन मध्ये, त्यानंतर मात्र प्रशांतने देखील थोडासा हातभार लावला 3 धावांचा, पण मात्र एक मोठी भागीदारी व्हायला हवी होती. जर या सामन्यामध्ये या क्वार्टर फायनल मध्ये आपला दमखम दाखवायचा होता तर मात्र चांगली फलंदाजीचा स्टार्ट मिळाला हवा होता. प्रत्येक षटकारासाठी अनिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक संदीपसाठी जाहीर करण्यात आलंय. प्रसन्न गोलंदाजी बरोबर आहे. ओ यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला फक्त पुश केलाय, चेंडू जातोय तो म्हणजेच पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले गेले. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलंय माजीपाडा मास्टर संघाने, कारण गोलंदाज जसा चेंज होते तसं क्षेत्ररक्षण चेंज होताना पाहायला मिळतं. यालाच म्हणतात सराव. यालाच मात्र खूप सारा सामने खेळण्याचा अनुभव. प्रसन्न पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर.
यावेळेस खूपच मोठा आवाज आमच्या समालोचक कक्षापर्यंत आलाय. बॅटचा स्पर्श होऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय आणि यावेळेस जेलचीच्या स्वरूपात विकेट नंबर 3 नाव आहे चित्रसेन. आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजय पाटील साहेब यांना विनंती करण्यात येते की व्यासपीठावर यायचे. आता पुढील जो चेंडू येणार आहे त्या चेंडूवर जर षटकार आला तर प्रफुल्ल भोर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ती कला आहे यदुराज मध्ये. यदुराज षटकार मारू शकतोय. जर यदुराजने या चेंडूवर षटकार मारला तर मात्र भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि आता मात्र या दोन षटकामध्ये कमीत कमी 20 धावा आल्या पाहिजे कारण माजीपडा मास्टर संघाचा विचार करता गेल्या वेळी 45 धावा त्याने धावफलकावर लावल्या होत्या आणि यावेळेस 45 धावा चढ यावेळेस पाठलाग करताना मोगरपडा मास्टर संघाचे नाकी 9 आले होते. तर त्या अनुषंगाने एक चांगल्या धावांचा डोंगर उभारावा लागेल ढोकाई मास्टर संघाला. प्रसन्न ओ यावेळेस मात्र फॉरवर्ड फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑन साईडला चेंडू निघून जातोय. पिचिंग खूपच खराब आहे. दिशा चुकीची आहे. पंच इशारा करतात वाईडचा. धावसंख्येकडे पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. पुन्हा एकदा यावेळेस प्रसन्न गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. स्ट्राईकवर यदुराज सिक्सर किंग ऑफ ढोकाई. यावेळेस फटका चांगला नाही आहे. तिकडे एक क्षेत्ररक्षक आहे मोहन कुठे चुकी करत नाहीये आणि जेलचीच्या स्वरूपात बाद देतो फलंदाज यदुराज. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखावर असतो. तसंच आता प्रमाणे संदीपला पाहिजे. संदीप स्वतःवर विश्वास दाखवून आपल्या संघाला कुठवर घेऊन पोहोचतोय कारण संदीपचा विचार केला तर हाच एक फलंदाज आहे जो ढोकाई मास्टर संघाला 35 ते 40 घरात जाऊन पोहोचवू शकतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रदीप ठाकूर साहेब यांनी व्यासपीठावर बसून घ्यायचे. ऑन अ हॅट्रिक. प्रसन्न पाहूया ही हॅट्रिक होईल का. यावेळेस मात्र पुश केलंय कवरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडा लांब होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये खूपच चांगलं प्रसंगावधन राखलंय ते म्हणजे संदीपला माहिती आहे अजूनही एक षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर मात्र या षटकामध्ये प्रसन्नची जी प्रभावी गोलंदाजी कशी हाताळायची ते पाहायचंय. तर यावेळेस नक्कीच त्याच अनुषंगाने फलंदाजी पाहायला मिळाले. धावसंख्या झाले ती म्हणजेच 15 धावा. प्रसन्न या षटकातले 4 चेंडू त्यांनी फेकले तर या 4 षटक 4 चेंडू फेकताना 3 धावा खर्च केलाय. चेंडू ऑन साईडला जातो. यष्टीरक्षक अडवतोय. पूर्वी मात्र पंचांचा इशारा येतो तो म्हणजे लीगल डिलिव्हरी. दिस इज अ लीगल डिलिव्हरी. चेंडू फेकून झाले तर या तिसऱ्या षटकातले 5 शेवटचा चेंडू आहे या तिसऱ्या षटकातला. खूपच अप्रतिम काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे माजीपडा मास्टर संघाचा. गेल्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या चुकांना सुधारणा करून मात्र या सामन्यामध्ये खूपच चांगली पकड बनवलेली असं म्हणण्यासारखं नाहीये. शडबलन चेंडू होता. चेंडूला स्लाइस केलंय. झोशाकी क्षेत्रात चेंडू जाईल. एकदा मिळेल 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 16 ढोकाई मास्टर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. फक्त गोलंदाज फुटवायचे. बाकी क्षेत्ररक्षकाने मागे वा प्लीज प्लीज. बाकी क्षेत्रक्षकांनी मागे वा. फक्त गोलंदाजाला कर्णधार सूचना करण्यास येऊ शकतोय. बाकी सर्व क्षेत्रक्षकांनी मागे वा प्लीज. वेळेबद्दल सहकार्य करायचंय. वारंवार ही सूचना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रदीप ठाकूर यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय श्रीयुत विश्वास भोईर यायचे. साहेब तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला. तुमच्या सहकार्य आणि आशीर्वादाने मात्र ही स्पर्धा खूपच चांगल्या रीतीने पार पडते आणि असे सर्व गावामध्ये खूप सारे मान्यवर असतात की त्यांचा आशीर्वाद. यूट्यूब प्लीज यूट्यूब. यावेळेस धनेश्वर ओ मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धन्यवाद साहेब. आपण स्थानापन्न होऊ शकता.
आणि मात्र एज लागून यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावलाय. बाद होतोय फलंदाज, महत्वपूर्ण फलंदाज तो म्हणजेच संदीप. आता मात्र टेन्शन असेल, आता मात्र टेन्शन असेल धोका मास्टर संघाला, कारण आता कुठला फलंदाज त्या धोकाई मास्टर संघाच्या धावसंख्येला 35 पर्यंत नेऊन जाऊ शकतोय ते पाहायचंय. खूप डिस्कशन केल्यानंतर मात्र अनिलला पाठवण्यात येते फलंदाजी करण्यासाठी. खूपच चांगलं आधार तिथं बगरपाडा मास्टर संघाच्या माध्यमातून सर्व संघांना मिळालेलं आहे, कारण जवळपास पहिली स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा असताना मात्र कुठलंच टेन्शन न घेता सर्व काही व्यवस्थितरित्या पार पडलंय ते म्हणजेच बगरपाडा मास्टर संघाच्या सर्व खेळाडूंनी, तसेच तरुण मंडळी देखील खूप चांगला हातभार या स्पर्धेला लावलाय. त्यामुळेच मात्र ही स्पर्धा खूपच उत्तमरित्या पार पडत चाललेली आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून सज्ज होतोय तो म्हणजेच धनेश्वर. स्ट्राईकवर असेल अनिल आणि यावेळेस अनिलचा पुलचा फटका व्यवस्थित कॅपिटलाइज करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चुकीच्या पद्धतीचा थ्रो आहे आणि यावेळेस मात्र ओव्हरच्या माध्यमातून धाव मिळेल का, पण यष्टीरक्षक खूप चपळ आहे. तर आपण यावेळेस अजून एक विकेटचं पतन होताना पाहतोय, विकेट नंबर 6 फॉर डोकाई मास्टर्स. नवीन फलंदाज आहे धीरज. धीरजवर जबाबदारी असणार आहे, त्याच्याकडे चार चेंडू खेळण्यासाठी असतील आणि चार चेंडूमध्ये जवळपास 10 ते 15 धावा बनवाव्या लागतील. एक आव्हानात्मक धावसंख्या तरी व्हायला पाहिजे, कारण धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 17 आहे. या एक पहिल्या डावाचा विचार केला तर 20 चेंडू फेकले गेलेत आणि 20 चेंडूमध्ये फक्त 17 धावा आपण धावफेकर पाहायला मिळत आहेत. तर या चार चेंडूमध्ये एक आतिषबाजी करावी लागेल फटक्यांची जर डोकाई मास्टर संघाला या सामन्यामध्ये पकड बनवायची असेल. तर धनेश्वर धीरजसाठी छान चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलावलंय. यावेळेस क्षेत्रक्षकाला चकून चेंडू मागे ढकून जाऊन चांगलं बॅकअप विनायकच्या माध्यमातून दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ होईल, धावसंख्या झाले ती म्हणजेच 19 धावा. इकडेच धावा धावफेकर पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळाला. जवळपास 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन पडला आणि यावेळेस या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा धनेश्वर ओव्हर पे चेंडू होता, फटका चुकतो, फलोत्रीमध्ये धनेश्वर स्वतः जातो, जिलचीच्या रूपात बाद ठरवतोय ते म्हणजेच फलंदाज धीरजला. चला घाई करायचे, नवीन फलंदाज घाई करायचे प्लीज. आणि नक्कीच एक भौगोलिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. हा 22 डिसेंबर हा वर्षातला सर्वात लहान दिवस आहे आणि तो आपल्याच नशिबाला आलाय. तर मात्र सामना लवकर लवकर कंप्लीट करायचा आहे, कारण अंतिम फेरीचा सामना आहे, सेमीफायनल सामना आहे, बक्षीस समारंभ आहे आणि हायमास देखील नाही आहे मैदानावर. तर प्लीज सामना लवकरात लवकर कंप्लीट करायचे, जितके षटके सामने तुम्हाला खेळवण्यात येतील. हो वेगवान वेग आहे यावेळेस चेंडूला, चेंडूला फक्त पुश करण्यात येते म्हणजे पॉईंट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या एक ते पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 20 धावा. प्रयत्न दिसत नाहीये डोकाई माझ्या संघाकडून, कारण शॉर्ट सिलेक्शन चुकते आहे वारंवार, मात्र व्हेरिएशन देखील कारणीभूत ठरते धनेश्वरचं. हो यावेळी स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण
चेंडूचा वेग मापता आला नाही, षटक संपते ते म्हणजे चौथं, पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर ढोकाई मास्टर संघाची धावसंख्या झाली 20 आणि जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हान असेल मालजीवाडा मास्टर्स संघासमोर. चला लगेच बाहेर यायचं मालजीवाडा मास्टर्स संघाने, लगेचच ढोकाई मास्टर संघाने क्षेत्र रक्षण सजवून घ्यायचंय. चला सामना सुरू करायचा आहे, चार षटकांमध्ये गरज आहे ती म्हणजे जिंकण्यासाठी 21 धावांची, 24 चेंडू 21 धावा, पहिलं षटक पॉवर प्ले. चला नवीन गोलंदाज आपण पाहू शकतो अरुण, गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजेच मोहन, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच विनायक. जिंकण्यासाठी गरज आहे ते म्हणजे 21 धावांची, 24 चेंडूत 21 धावा पूर्ण कराव्या लागतील ते म्हणजे मालजीपाडा मास्टर्स संघाला, एमसीसी मालजीपाडा मास्टर्स. पंचांचा अधिकृत इशारा ते पॉवर प्ले स्टार्ट. अरुण सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा घेऊन मोहन जो उजव्या हाताचा फलंदाज पाहू शकतोय. यावेळेस ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, सुरुवात मात्र अवांतर धावेने पाहायला मिळते. अरुण थोडीशी दिशा भरकटली जाते आणि सुरुवात करून दिली जाते मालजीवाडा मास्टर्स संघाच्या धाव फलकाची, ती म्हणजेच एक धावने.
विजय ठाकूर यांच्याकडून पारितोषिक आलंय षटकाराला किंवा चौकाराला 500 500. पोलर लाईनचा चेंडू होता, आव्हान स्वीकारलंय चेंडूला, मात्र डीप मिड विकेट सीमा रेषेच्या जवळ जाऊन पोहोचवलंय, तत्पूर्वी मात्र प्रेक्षकाला जाऊन पोहोचते आणि 500 रुपयाचं नुकसान करते, ते म्हणजेच फलंदाज मोहनचा धावसंख्या झाले ते म्हणजेच 3 धावा. यावेळेस मात्र अरुणचा फुलर लेनचा चेंडू होता आणि फुलर लेनचा चेंडू मोहन मिस करेल तरी कसा, आणि फायदा उचलला जातोय आणि चेंडूला कॅप मध्ये लॉफ केलंय आपल्या संघासाठी 3. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चेंगू चेंडू निघून जातोय, तो म्हणजेच स्क्वेअर लेग सीमारेषेच्या नजीक जाऊन पोहोचतोय, पुन्हा एकदा 500 नुकसान आणि यावेळेस फक्त 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे सरकल धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. विजय ठाकूर यांनी प्रत्येक चौकार तसेच प्रत्येक षटकार ला 500 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. माझी पाडा मास्टर संघासाठी ते मर्यादित आहे, तर पाहूया प्रयत्न त्याच माध्यमातून केले जात आहेत मोहनच्या माध्यमातून, पण यावेळेस पाहायचंय रिझल्ट काय आहे. यावेळेस खूप चांगला चेंडू आहे आउटसाइड द ऑफ स्टम्प, पंचांचा इशारा आहे तो म्हणजेच वाईड, थोडासा महागडा ठरतोय. भांडवल कमी असताना देखील अमाप खर्च पाहायला मिळतोय गोलंदाज अरुणच्या माध्यमातून. आता मात्र यावेळेस खर्चाला आवर घालावा लागेल, हे पुढील चेंडू जे आहेत ते निर्धाव हाताळावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, सिंगल्स अडवाव्या लागतील डोकाई मास्टर संघाला या सामन्यामध्ये जर आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर. अरुण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आहे, राईट आर्म ओव्हर, पुन्हा एकदा दिशा चुकले, चेंडू मात्र मागे निघून जातोय, पण स्वतःवर विश्वास दाखवतोय, ते म्हणजेच मी चौकार मारू शकतोय किंवा मी षटकार मारू शकतोय, मी या पॉवर प्लेचा उपयोग करून घेऊ शकतोय, मी माझी पाडा मास्टर संघाला विजय मिळवून देऊ शकतोय, हे दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय तो म्हणजेच मोहनचा. धावसंख्या झाले ती म्हणजेच 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 22. तर यावेळेस मी बघत होतो की आमच्या व माझीपणाच्या खेळाडूंचं लक्ष किती आहे. किशोरला बक्षी लावीन, फक्त किशोरने आज जायला हवंय, त्याच्या अगोदर सामना संपला. डेड बॉल, मृत चेंडू आपण मराठीत म्हणू शकतोय, पण काय ऐकायला काहीतरी विचित्र वाटते म्हणून फक्त आणि फक्त डेड बॉल. धावसंख्या झाले ती म्हणजेच फक्त आणि फक्त 7 चेंडू फेकून झाले 2. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा अरुण येतोय. यावेळेस मात्र थोडासा फॉर्म घालवल्याचा दिसतोय गेल्या वर्षाच्या तुलनेने, कारण गेल्या वर्षात खूपच चांगली गोलंदाजी अरुणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जवळपास एक लकी चार्म म्हणून ढोकाई मास्टर संघाच्या बाजूने त्याला पाहिलं जायचं, पण यावेळेस या सामन्यामध्ये मात्र थोडासा सूर गवसण्याची गरज आहे ते म्हणजेच अरुणला. धावसंख्या झाल्या या एका धावेच्या मदतीने 8. पहिल्यांदा स्ट्राईक वरतोय फलंदाज विनायक, ओव्हर पिच चेंडू होता. यावेळेस व्हेरिएशन आहे, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आत वळतोय, फ्रंट फुट पुढे घेऊन बॅटची ब्लेड मात्र व्यवस्थित ओपन करता आलं नाहीये. फुटवर्क चांगला होता, शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, पण टाइम व्यवस्थित झाला नाहीये. सर्व गोष्टी जर जुळ आल्या तरच मात्र तुम्ही चौकार किंवा षटकार लगावू शकता, तुम्ही तुमच्या डिसाइडेड स्ट्रोक खेळू शकता. तर पाहूया यावेळेस मात्र थोडासा सूर गवसला, खूप वेळानंतर एक निर्धाव चेंडूची हाताळी झाली ती म्हणजेच अरुणच्या माध्यमातून. तर यावेळेस पुन्हा पुनरावृत्ती होईल का पाहायचंय. हो, यावेळेस मात्र खूपच चांगला कमबॅक अरुणच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धावचीची संधी आली होती चित्रसेनकडे, पण मात्र व्यवस्थित शरीराचं संतुलन झालं नाहीये, चेंडू हातात आला नाहीये, त्यातका वेळ होता. पुन्हा एकदा पॉपी क्रूज मध्ये परत आले आहेत आमचे फलंदाज विनायक. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातले 5, शेवटचा चेंडू असेल. प्रथमदर्शी वाटलं होतं की या पहिल्या षटकामध्ये 15 ते 16 धावा येऊ शकतील, पण खूपच चांगला कमबॅक या षटकाच्या उत्तरार्धात करतोय तो म्हणजेच गोलंदाज अरुण. धावसंख्या झाले 8, अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 19.
स्टेप आउट होण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र खूपच कसरत करावी लागली. हा फटका लगावण्यासाठी स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, पण मात्र चेंडू थोडासा जास्त लांब होता, थोडा बाहेर होता, व्यवस्थित रूम बनवला नाहीये, त्यामुळे समन्वय चुकतोय. आणि या शेवटच्या तीन चेंडूवर बॅक टू बॅक तीन निर्धाव चेंडू हाताळले जात अरुणच्या माध्यमातून. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाले ते म्हणजेच 8 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. प्रमोण मास्टर संघाने तयार राहायचं, लगेचच आम्ही सेमी फायनलचा सामना खेळणार आहोत. कर्णधाराने इकडे आलं तरी चालेल, प्लीज VIP डायशी इकडे कर्णधाराने यायचंय. प्रमोण मास्टर्स हा डाव संपल्यानंतर, तसेच हा सामना संपल्यानंतर लगेचच आम्ही जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल आम्ही टॉस करून घेणार आहोत, नाणेफेक करून घेणार आहोत. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्या, प्लीज रिक्वेस्ट टू ढोकाई मास्टर्स. नवीन गोलंदाज खुद्द करणारा गोलंदाज मार्कवर येतोय, तो म्हणजेच नरेश. स्ट्राईकवर असेल मोहन, नॉन स्ट्रँगला असेल तो म्हणजेच विनायक. मोहन खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. प्रयत्न चांगले दिसत आहेत, सुरुवातीच्या क्षणापासून आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता फलंदाज मोहनचा. तदनंतर मात्र खूपच चांगली गोलंदाजी अरुणची पाहायला मिळाली. छोटा ब्लेन स्टेप आउट झाले, चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस फॉलो केलं गेलं नाहीये, मोहनला फॉलो केलं गेलं नाहीये, व्हेरिएशन पाहायला मिळेल. थोडंसं शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं गेलं होतं, त्यावेळेस मात्र फटका मारण्यामध्ये थोडीशी दिरंगाई झाली फलंदाज मोहनच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे सरकून 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चला पंचांनी देखील जातीने लक्ष घालायचंय, त्यांना वारंवार सूचना करायचे की सामना आम्हाला लवकरात लवकर संपवायची सूचना आयोजकांच्या माध्यमातून येते, तर प्लीज वेळ घालवू नका. पुन्हा एकदा नरेश गोलंदाजी मार्गावर येतोय, तर सूचना नक्कीच केल्या जातील, कारण असं क्रिकेट खेळताना तुम्ही मात्र शरीराची हालचाल करू शकत नाहीये. आणि स्क्वेअर लेग पंचांचं तीक्ष्ण नजर तुमच्यावर असेल, कारण जरा तरी हालचाल तुम्ही केली तर मात्र लगेचच लागलीच नो तुम्हाला देण्यात येईल, दंडित करण्यात येईल, याची सूचना स्वर्लेक पंचांकडून केली जाते. पुन्हा एकदा यावेळेस नरेश सज्ज होते पंचांच्या डावेकडून गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच विनायक. यावेळेस खूपच चांगला स्लाइस केला जातो चेंडूला, जातोय तो म्हणजेच फ्लाय स्लिप्स क्षेत्रात. 1 धाव डी झोन, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा, 10 फलकार पाहायला मिळतात. अप्रतिम स्पर्धा मी म्हणेन यावेळेस अग्रिकोळी समाज मंडळाच्या माध्यमातून जय मल्हार मोगरपाडा मास्टर्स या संघाने आयोजित केली गेली होती. कालच्या दिवसात खूपच चांगले 7 संघ आपले नशीब आजमावलं आणि त्या 7 संघांमध्ये टीव्ही संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचलाय. आणि आजच्या दिवसात पाहायचंय तो संघ कुठला असेल, ढोकाळी पोमण की माझीपाडा. चला प्लीज प्लीज घाई करा. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आहे. स्ट्राईकवर असेल विनायक. यावेळेस खोलबटपदा चेंडू होता मैदानाच्या समतल, मात्र चेंडू निघून जातोय तो म्हणजे लॉंगावच्या क्षेत्रात. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण झाल्यानंतर फेकी होते आणि फक्त 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 11 धावा. अजूनही गरज आहे ती म्हणजेच 10 धावांची विजयासाठी. नरेश राईट आर्म ओव्हर. स्ट्राईकवर असेल मोहन. श्राबलन चेंडू होता, जागा बनवली आहे चेंडूला, मात्र हलक्या हाताने पुश केलंय, दिशा दिली ती म्हणजेच पॉईंटच्या क्षेत्रात. 1 धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ते म्हणजे 12. प्रत्येक षटकाराला प्रफुल्ल भोई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय, तर षटकार माला मारा आणि 100 रुपये घेऊन जा. तर यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण मात्र चेंडू बॅट पेक्षा खूप जास्त लांब असल्या कारणाने मात्र पंच आमच्याकडे निर्देश दाखवत आहेत ते म्हणजेच वाईडचा. वाईड मात्र यावेळेस या स्पर्धेमध्ये एक वेगळं राजकारण खेळून गेलेलं आहे, कारण वाईडच्या माध्यमातून खूप साऱ्या संघाने विजय देखील मिळवलेले आहेत.
तर पाहायचं यावेळेस या सामन्यामध्ये वाईड आपली भूमिका कशा रीतीने अदा करतोय. तर प्रफुल्ल भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 2 षटकार लगातार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल भोईर यांच्याकडून. चला नरेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर, जागा बनवली आहे. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्राची जास्तीत जास्त निवड केली जाते कारण त्या क्षेत्रात कुठलाच धोका नसून एकदा मिळून जाते. त्यामुळेच 1 षटकाराला 100, 2 षटकाराला 500 आणि लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार आले तर प्रफुल्ल भोईर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तर आता मात्र वैयक्तिक खेळ जर तुमचा चांगला असेल तर तुम्ही मात्र या ठिकाणी या मैदानावर कमाई देखील करू शकता. यावेळेस नरेश खूपच चांगला पुलचा फटका आहे, चेंडू निघून जाते तो म्हणजेच फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होतो पण यावेळेस मात्र धावची 4 पाच बाद होतो. फलंदाज विनायक